आपले सर्वांतर्फे मंचवर बसलेले महाराष्ट्र राज्याचे सर्व काँग्रेस पक्षाचे नेते किते आपली बात करावे मंच पे विराजमान दलित नेता ऐसे जोगिंदर कवाड़े जी महाराष्ट्र में हमारे बीच गुजरात में आई और गुजरात की तो काम करने वाले गरीब रहे हैं साथियों मजदूर हैं लेकिन विकास के नाम पर गरीबों का विकास के शासन चार में बंद हो गए और जो बेचारे मजदूर थे वो आज बेरोजगार हो मैं इसलिए आपसे कहना चाहूंगा मैं आपसे भोपाल से चंद्र अपील करने के लिए आया हूँ जब बस्तियों में गया तो लोगों ने कहा कोई मसले पर ज्यादा बात नहीं है इधर उधर की बात मत करना क्योंकि साथियों यहाँ वातावरण दहशत का माहौल बना दिया गया है और जिस भारतीय जनता पार्टी विकास की बात करती है सरकार बनी सरकार बनी लेकिन साथियों बंदे नहीं बना इस चुनाव प्रचार सभा में उपस्थित लॉन्ग मार्च के प्रणेता बीआरपी के राष्ट्रीय अध्यक्ष माजी सांसद प्रोफेसर जोगेंद्र जी कवाड़े सर आदरणीय फतेह सिंह जी रघु हमारे बीच महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और मौजूदा मंत्री ऐसे से निवेदन कर नारायण राणे जी आगे बढ़ो तुम्हारे साथ नारायण राणे जी आगे बढ़ो तुम्हारे साथ कांग्रेस पार्टी जिंदाबाद आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय रिजवान उस्मानी साहेब आज या चुनावच्या प्रसंगी या मराठी माणसावर विश्वास ठेवून ही सामान्य शिंपला दिलेली आहे पण सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे आमच्या समस्त गोरगरीब जनतेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे दुसरा आभार महाराष्ट्राचे सरकार सर्वांजण या ठिकाणी आभार मानत आहेत त्यांचे धन्यवाद मानत आहेत की बाबासाहेबांची जमीन त्यांनी स्मारकासाठी दिली बांधवलं गुजरात राज्याच्या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक पर्व सुरू झालेला आहे आदरणीय राणे साहेब आपल्या ठिकाणी आलेले आहेत या लिंबा विस्तार आज त्याचे ग्रामीण भारताचं चित्र स्पष्ट करत आहे आणि म्हणून माझी विनंती आहे तारीख आहे 13 तारीख हे आपल्या सर्व मजूर कामगारांची वतीची तारीख आहे आपण जाणत आहात की आपल्याला अजून मी ऐकलं भाजपाचे धाणे दबाळलेलं आहे आणि ते लोक उद्यापासून या ठिकाणी की सुरेश भाऊ सोनवणे जर का पैशामुळे आणि बातमीमुळे मत घेतलं गेलं असतं तर या देशामध्ये टाटा बिर्ला आणि अंबानी वसले असते तुमच्यासारखा सामान्य माणूस बसला नसता पण मला विश्वास आहे की लिंबाची जनता हा विचार आहे लिंबाची जनतेमध्ये पावर आहे लिंबाची जनता दाखवून देणार आहे की लिंबाची जनता कुणाची गुलाम नाही आहे लिंबाची जनता कुणाची जे नाही आहे लिंबाची जनता स्वाभिमानाने जगणारी आहे आणि स्वाभिमानाने आपले हक आणि अधिकार म्हणून घेणार आहे जे आपल्याला वाटत असेल तिथे असणाऱ्या दलित आदिवासी ओबीसी समाजाला मुस्लिम समाजाला जातीचे दाखले भेटले पाहिजे तर आपला मत कुणाला काँग्रेस सोबत त्याची त्यावेळेस दात उच्च करा सर्वांनी इकडे काय घाबरू नका म्हणून तुम्हाला काही बोलणार नाही एका निवडणूक केली कोकणात उच्च केलं जो घर गया तो मर गया म्हणून सोले एकदा पाहून घ्या 13 तारखे आणि या इथे सुरत मध्ये राहणाऱ्या तमाम गोरगरीब जनतेचे हात आपण मजबूत कराल कारण या ठिकाणी जो मजुरावर अन्याय होत आहे कामदारवर अन्याय होत आहे नागरिकांवर अन्याय होत आहे या ठिकाणी ज्या सोसायट्या आहेत राणे साहेब
1000 रुपये मध्ये प्लॉट घेतले, आज इथे 5-6 लाख रुपये किंमत झाली. भाजपचे लोक म्हणतात की एने झालेली जागा नाहीये, ही जागावर आम्ही सोसायटी द्या, बऱ्याच सोसायटी आहेत, ही जागा खाली करा आणि आम्ही बिल्डरला देऊ. आज विनंती आहे, जे पण पुण्याचे लोक असतील त्यांना तुम्ही ओळखा आणि पंजाबच्या निशाणावर बटन दाबा. गोर गरीब नारिकल लावाले बहुजन दलित आदिवासी आणि मजुरांच्या आक्रमणासाठी 5-13 तारखेला पंजाबसमोर बटन दाबून मला नाही या समस्त गोर गरीब जनतेला मजबूत करा. आणि काँग्रेसचा जो हात आहे आम आदमी के साथ, गुजरात विकास के साथ, आपका मतदान पंजाब इन्हीं शब्दों के साथ. जय हिंद, जय भीम, जय गुजरात. बरवाड समाजाच्या वतीने त्यांना बरवाड पगडी घालून राणे साहेबांचा सत्कार होत आहे. काळ्याच्या कडकडाट स्वागत करा. महाराष्ट्र नेता आणि नंदुरबारचे आमच्या सगळ्यांचे नेता तसे चंद्रकांत रघुवंशीजीला कहते नहीं जुबा से दिल बेकरार है, कहते नहीं जुबा से दिल बेकरार है और नजरें बता रही है तुम्हें पंजे से प्यार है. सर्वसामान्य माणसासाठी धावून येणारा आमचा मित्र सोनावणेंना काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. ही लढाई ही फक्त या लिंबायत मतदारसंघापुरती नाही, वस्तुस्थिती नाही, एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला सर्वसामान्य ज्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्याला सुद्धा लिंबायतच्या जनतेने मोठ्या संख्येने निवडून दिलं याचा चित्र निर्माण करायचं काम तुम्हाला मला प्रत्येकाला करायचं आहे. काम त्यांनी केलं. मला आठवतो गेली 10 वर्ष ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. पहिली 5 वर्ष तर ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल त्या त्या वेळेला फक्त ते एकच सांगायचे की हे गुजरात की 5 करोड जनता ना माटे. बस 5 करोड जनता त्यांनी 6 वर्ष ठेवली. स्वतःने घर बसवलं नाही तर त्याने गुजरातची लोकसंख्या बी वाढवली नाही. 5 वर्षापर्यंत 5 कोटी जनतेसाठी सांगत राहिले. आता कुठं 6 कोटी जनता त्यांनी केली. सर्वसामान्य जनतेचे काय प्रश्न आहे ते एखाद्या कुटुंब प्रमुखालाच माहिती असतात. ज्याला कुटुंबाची जाणीव नाही असा माणूस आमचं नेतृत्व करतोय आणि दुर्दैवानं फक्त कुठेतरी केंद्राच्या पैशावर स्वतःचं नाव लावायचं. केंद्राच्या पैशातून 108 गाडी घेतली. त्या 108 गाडीचा एवढा प्रचार आणि प्रसार झाला की आमच्या नंदुरबार मध्ये सुद्धा ज्या वेळेला ती गाडी येते त्यावेळेला रोज भोंगे वाजवत जाते. थेट निजन पासून उच्चन पासून जर 108 नंदुरबारला येते तर याचा अर्थ तुमच्या गुजरातच्या दवाखान्यामध्ये डॉक्टर सुद्धा नाही हे आपल्याला कळतं. आणि म्हणूनच नंदुरबार पर्यंत यायचं काम त्या वेळेला सर्वसामान्य पेशंटला सुद्धा यावं लागतं याच्यावरूनच गुजरातच्या विकासाची सुद्धा कल्पना येते. उद्योगामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरवरती आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय राणे साहेब जे उद्योग मंत्री आहेत ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडवली आणि ते आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यांचे विचार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ऐकायचे आहेत. पण 13 तारखेला माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण सगळे खानदेशी लोक आहोत. इकडे सगळं राहणारे मॅनेजर वाटत की ही भाग ऐराणी बोलणारे मी भरता होते कारण ऐराणी मी बदलतो समजत होईल. आणि मनी तुमची हात छोटीशी विनंती आहे की या भारतीय जनता पार्टीनं लबाड लोकेसला मागे लागू नका. आपला इंदिराबाईंना पंजाले साथ देवाला करता जमीन एक तुमने विनंती करायला येईल. यातला इतका तमाशा आहे की कसा जानकी बाजी नजर का खेल चिंतन पकड़ो रुपये को 2 रुपया दस्ता पकड़ो रुपया गायब. असा धंदा असा धंदा भाजपवाला पूर्ण गुजरात में लाइले. आम्ही तुमने विनंती करता की एक आपला खानदेशी एक गरीब ना पोऱ्या त्याला जामीनदारनी गरज नाही. जेव्हाही गरीब माणूसवर संकट येईल त्यावेळेला सर्वात पहिले अहो सुरत सोडवण्याची इतकं तुमच्या वाचवली होतो. याला करता
याना करता मते मांगाले वचन नंदुरबार जिल्हा येले अव काय आमना नाता गोताना नाही पण आमले इतलं समजास के नाही आता जर कोणा खानदेशीवर संकट येईल तर तवय अव आमना मित्र 100% तुमना मदत लेई इतली जामीन देवाला करता जामीन येले मी तुमचे परत एकदा हात जोडून मी विनंती करतो मी पोस्टर देखा त्यांना समोर एक बाई उभी आहे मी तिनं पोस्टर मी एका भाजपनं दुपट्ट बिपट्ट तिनं अंगवर टाकेल होता तिनं दुपट्ट तर किस्ती मी मध्ये तो शेर होणार बाया उठाले दुपट्टा जमीन से कहीं दाग न लग जाए उठाले दुपट्टा जमीन से कहीं दाग न लग जाए मत लड़ना हमारे पंजे से कहीं आग न लग जाए अरे बोलू ही विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो महाराष्ट्र आणि गुजरात जरी वेगळे वेगळे झाले असतील तरी तुमचं आमचं नातं हे जिव्हाळ्याचं नातं आहे आजपर्यंत या खानदेशने आणि गुजरातने एकोपाने भाऊबंदीच्या माध्यमातून एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होतो आणि तेच नातं भविष्यामध्ये सुद्धा जोपासायचं असेल तर 13 तारीख को आहे मतदान 13 तारीख को आहे मतदान याद रखना पंचे का निशान ही विनंती करण्यासाठीच आम्ही आलो आहोत जाता जाता परत एक छोटासा शेर सांगेल की हात के पंजे का बटन दबा दो हाथ के पंजे का बटन दबा दो विरोधकों को एक धक्का मार दो जीत निश्चित है दोस्तों हमारी आखिरी है बॉल छक्का मार दो आणि ते काम तुम्हाला सगळ्यांना करावं लागेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय गुजरात आमचे रिजवान भाई तो उमेदवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नामदार नारायण राणे साहेब त्यांच्यावर विराजमान आमचे काँग्रेसचे गुजरातचे नेते रिजवान उस्मानी साहेब शब्बीर मास्टर चंद्रकांतजी रघुवंशी मंचावर विराजमान समस्त नेते मंडळी आणि आपले उमेदवार लिंबाई क्षेत्राचे भाई सुरेश सोनोने यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या या परिसरातील या विभागातील माझ्या माता भगिनींनो बांधवांनो माझ्या तरुण मित्रांनो 13 तारखेला मतदान करायचं आहे आणि आमच्या चंद्रकांत भाई रघुवंशीजीने सांगितलं की 13 तारखेला पंजाब निशाणीचं बटन दाबून सुरेशभाई सोनवणेंना विजयी करायचं आहे आणि हे सर्व करताना एक गोष्ट लक्षात ठेवा इथे विकासाच्या गोष्टी बोलल्या जातात नरेंद्रजी मोदी डंका पिटतात की मी जेव्हापासून गुजरातचा मुख्यमंत्री झालो भाजपाचं राज्य जेव्हापासून आलं तेव्हापासून गुजरातचा विकास झाला नरेंद्र मोदीजींच्या संदर्भात सांगायचं झालं आपल्याला मी मराठीमध्ये मुद्दाम बोलतो आहे नरेंद्र मोदींचं म्हणणं म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे आयत्या बिळावर नागोबा महाराष्ट्र निर्माण झाला गुजरात निर्माण झालं गुजरातचं राज्य निर्माण झालं तेव्हा गुजरात मध्ये जी विकासाची गंगा आली ती काँग्रेसच्या माध्यमातून गुजरात मध्ये विकासाची गंगा आली उद्योग उभे झाले धरण बांधले गेले शेतीला पाणी मिळालं माणसांना पाणी मिळालं जनावरांना पाणी मिळालं शेतीचा विकास झाला उद्योग धंद्यांचा विकास झाला गुजरातचा विकास आणि श्रेय कोण घेते नरेंद्र मोदी म्हणतात की माझ्यामुळे विकास तुम्हाला माहित असेल मित्रांनो काँग्रेसच्या काळामध्ये या आपल्या सुरत नगरीमध्ये अनेक मोठे मोठे कारखाने निर्माण झाले बडोदा सारखा कारखाना 4000 कामगार जिथे काम करत होते भाटणीमाळ सारखा कारखाना अनेक कारखाने निर्माण झाले परंतु नरेंद्र मोदी आले आणि सारेच्या सारे कारखाने बंद झाले भाटणी बाय बंद झाला बडोदा रियांचा कारखाना बंद झाला आणि बडोदा रियां कारखान्यामध्ये काम करणारे 4000 कामगार बेरोजगार झाले आमच्या कामगारांच्या घरातील चुली विझून गेल्या पण राजा गुजरातचे मुख्यमंत्री
नरेंद्र मोदीला कोणत्याही प्रकारची लाज वाटली नाही, कोणत्याही प्रकारची शरम वाटली नाही. सर्व कारखाने राणेजी आपण उद्योगमंत्री आहात, आमच्या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहात आणि महाराष्ट्राच्या सोबतच गुजरातकडेही त्यांचं लक्ष आहे. कारण सोनियाजींनी सांगितलं या गुजरातमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी नावाचा आतंकवादी आहे, या आतंकवाद्याला हटवायचं आहे. जो दहशतवादी आहे त्याला हटवायचं आहे आणि पुन्हा काँग्रेसचं राज्य आणून या ठिकाणी उद्योग धंद्याचा विकास घडवायचा आहे. गोरगरीब जनतेला सन्मानाची स्वाभिमानाची घावकर मिळवून द्यायची आहे हे राणे साहेबांना सांगितलं. हे सांगण्याचं कारण आपले मोदी साहेब आले, कारखाने बंद झाले. आता फक्त मोदी साहेबांचा एकच कारखाना सुरू आहे, सूरतचे कारखाने बंद झाले, कामगार बेरोजगार झाले. आता फक्त एकच मोदी साहेबांचा कारखाना सुरू आहे, नोटा छापण्याचा कारखाना सुरू आहे. मोदी साहेबांचा नोटा छापण्याचा कारखाना सुरू आहे. मित्रांनो, हे सर्व विकास विकासाच्या गोष्टी बोलतात. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री गुजरातचे, विकासाच्या नावाखाली किती विनाश. या गुजरात, आ गुजरात मध्ये गांधीजीचा गुजरात, सरदार वल्लभभाई पटेलांचा गुजरात, हा कोणाला लक्षात आहे? गांधी विसरून गेला गुजरात, सरदार वल्लभभाई पटेलांना विसरून गेला गुजरात. आता फक्त एक असुरला गुजरात मध्ये नरेंद्र मोदी. मला सांगा मित्रांनो, ज्या गांधीजीमुळे, ज्या वल्लभभाई पटेलांमुळे संपूर्ण देशाची एकजूट झाली, देश एकात्म झाला, ज्या गांधीजींचा मुळे संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाला ओळख मिळाली, त्या गांधीजीचं नाव देखील, त्या सरदार वल्लभभाईचं नाव देखील आपल्या नरेंद्र भाई मोदींनी मिटवून टाकलं, पुसून टाकलं, काढून टाकलं, दफन करून टाकलं. पुन्हा तोच गांधीजींचा गुजरात, तो वल्लभभाई पटेलांचा गुजरात, तो पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा गुजरात, आला पुन्हा निर्माण करायचा आहे. इंदिराजींचा गुजरात निर्माण करायचा आहे आणि या गुजरात मध्ये समतेची, बंधुत्वाची, न्यायाची आणि विकासाची गंगा आणून घरा घरामध्ये विकासाची गंगा पोहोचवायचा आहे. अलीकडे हे परिवर्तन आपल्याला आणायचं आहे. गुजरात मध्ये परिवर्तनाची गरज आहे. चंदू भैया आपल्याला माहित आहे, आपल्या आया हमारे माता भैरव को अच्छी तरह जानते हैं कि जब वो रोटियां बनाती है तो रोटियां जब पोळी जेव्हा तव्यावर असते तेव्हा पोळी नेहमी पलटवावी लागते आणि पलटवली नाही की थोडी पोळी जळून जाते. इतक्या वर्षापासून या गुजरातमध्ये नरेंद्र भाई मोदीची पोळी ही सतत एकाच बाजूने शेकली जात आहे. कोळसा झाला गुजरातचा, सत्याघात झाला गुजरातचा, माणूस किता सत्यानाश झाला. पण गुजरातच्या जनतेच्या अंतःकरणामध्ये असलेली नरेंद्र मोदींची दहशत आणि भीती काही कमी झाली नाही. म्हणून आपल्याला परिवर्तन करायचं आहे. परिवर्तन या करता लोक म्हणतात ना, बहता पाणी और रमता जोगी कभी गंदा नहीं होता, बहता पाणी और रमता जोगी कभी गंदा नहीं होता. अगर पाणी रुक गया तो गंदा हो जाता, कीड़े पड़ने लग जाते. अगर जोगी एक जगह रुक गया तो शैतान मच जाता है. और इसीलिए गुजरात का शुद्धिकरण करने के लिए, गुजरात को फिर से इंसानों की धरती बनाने के लिए, गुजरात में फिर निर्भय वातावरण निर्माण करने के लिए, गुजरात की जनता निर्भयता से जिए, इसके लिए आने वाले 13 तारीख को सुरेश भाई का पंजा का बटन दबाकर एक परिवर्तन गुजरात के अंदर लाना है, निर्भय के अंदर लाना है. आप जानते हैं, मुझे बड़ा मोटा आश्चर्य वाटत. विकासाची गंगा, विकास झाला म्हणे आमच्या गुजरातचा विकास झाला. इकडनं कारखाने आले, तिकडनं कारखाने आले, विकास कोणाचा झाला? या लिंबायत क्षेत्रामध्ये राहणारा, इथल्या झोपडपट्टीमध्ये राहणारा आमचा मराठी माणूस, आमचा खास
खानदेशी माणूस, आमचा गुजराती माणूस, त्याचा विकास झाला का? मोदी साहेब, विकास आपण पैसेवाल्यांचा केला, श्रीमंतांना श्रीमंत केलं, पैसेवाल्यांना श्रीमंत केलं आणि गरीबांना मात्र देशोधडीला लावलं, त्यांची गरिबी वाढवण्याचं पाप तुम्ही केलं. आणि पुन्हा सांगतात आमच्या गुजरातचा मोठा विकास झाला, गुजरातचा वैभव वाढवला, हजारो लोकांच्या मुळग्यावर उभं राहून रक्ताच्या नद्या वाहवल्यात तुम्ही, हजारो लोकांच्या मुळग्यावर उभं राहून तुम्ही गुजरातची उंची वाढवण्याची भाषा बोलता, गुजरातची उंची वाढवण्याची भाषा बोलता आणि पुन्हा कुपोषण करता. साबरमतीला जाऊन आपल्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदी यांनी साबरमती जाऊन सद्भावनेसाठी उपोषण केले. साबरमतीच्या आश्रमामध्ये आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी उपोषण केलं कशासाठी? तर गुजरात मध्ये सद्भावना निर्माण व्हावी यासाठी. याला काय म्हणायचं? उलटी गंगा सौ सौ चुहे खाकर पिल्ली हचको चली असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून जेव्हा उपोषणाला बसले साबरमतीच्या आश्रमामध्ये, जेव्हा नरेंद्र मोदी साहेब उपोषणाला बसले, तेव्हा आमचा एक कवी म्हणाला, शायद वो अपने गलतियों का एहसास कर रहा है, शायद वो अपने गलतियों का एहसास कर रहा है, पीता नहीं लहू अब, पीता नहीं लहू अब उपवास कर रहा है. नफरत के बदन पर ओढ़ा है सद्भावना का चोला, नफरत के जिस्म पर ओढ़ा है सद्भावना का चोला. हम जानते हैं, गुजरात की जनता जानती है कि ये जालिम बकवास कर रहा है, ये जालिम बकवास कर रहा है. विकास के नाम पर बकवास करने वाले इस गुजरात के मुख्यमंत्री को हटाना है, यहाँ के राज को हटाना है और समाज करना भाईचारे का राज यहाँ पर लाना है. और इसीलिए ये सारा तमाशा देखने के बाद, ये गुजरात का समारोह देखने के बाद, ये गुजरात में जो आतंकवाद फैला है, कई वर्षों से जो आतंकवाद फैला है, जो यहाँ पर हिटलर सही कर रही है, जो दादागिरी कर रही है, गरीबों को लूटने का काम हो रहा है, झोपड़पट्टियों को तोड़ने का काम हो रहा है, गरीबों के घर के चूल्हों को मिटाने का काम हो रहा है, इसीलिए गुजरात में परिवर्तन लाना नहीं जरूरी है. और इसीलिए किसी ने कहा, कैसे कैसे मंजर नजर आते हैं, कैसे कैसे मंजर नजर आते हैं, लोग गाते गाते चिल्लाने लगे हैं, कैसे कैसे मंजर नजर आते हैं, लोग गाते गाते चिल्लाने लगे हैं, अब तो तालाब का पानी बदल दो, अब तो गुजरात की सरकार बदल दो, क्योंकि गुजरात में गरीबों का राज लाना है, गरीबों का राज लाना है. और इसलिए साथियों, आने वाले 13 तारीख को सुरेश भाई सोनाने जो सही मायने में जमीन से जुड़ा हुआ कार्यकर्ता, मैं धन्यवाद दूंगा सोनिया जी को, राहुल जी को और तमाम कांग्रेस के नेताओं को जिन्होंने, और आज सुरेश भाई का आशीर्वाद देने के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री हमारे मित्र नामदार नारायण राणे साहब भी यहाँ पर आए. तो फिर तो जीत तो पक्की है, जहाँ पर राणे है वहां पर कांग्रेस की जीत पक्की है. मैं आपको जाते जाते एक छोटी सी कहानी सुना दूंगा. मराठी मध्ये आहे, मी शाळेमध्ये शिकत असताना लहान असताना शाळा सुटली, रात्री जेवण केलं की आम्ही आमच्या आजीकडे जायचं, गोष्ट सांगायचं आणि आजीकडे आग्रह करायचं, आजीच्या मांडीवर डोकं ठेवायचं राणे साहेब, आणि आजी आमच्या आजी 85 वर्षाची म्हणतात, अनपढ, लिखता येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण रोजचं आमचं रात्री जेवण केलं झोपायला जायच्या अगोदर आजीच्या मांडीवर डोकं ठेवत बसायचं आणि आजीला आग्रह, आजी कथा सांग, आजी गोष्ट सांग. आमच्या आजीला बिचारीला आयुष्यभर एकच गोष्ट घ्यायची, राक्षसाची गोष्ट, राक्षसाची एक मोठा राक्षस असतो, रोज गावात येतो, रोज गावात एक माणूस विचारतो, घेऊन जातो त्याला खाऊन टाकतो आणि मारून टाकतो. रोज एकदा काय होत, त्याला तलवारीला मारलं,
तरी मरत नाही, बंदुकीने मारलं तरी मरत नाही, चाकूने मारलं तरी मरत नाही, कशानेच मरत नाही असा तो भयानक राक्षस आहे। आजी सांगते बरं आमची, एवढ्यात राणे साहेबांसारखा एक शहाणा माणूस त्या गावामध्ये येतो। गावामध्ये आला संध्याकाळच्या वेळेला 5-6 वाजता। गावातले सर्व घराचे दरवाजे खिडक्या बंद, त्यांना मोठं आश्चर्य वाटत, आता दिवसही मावळायचा आहे, अजून संध्याकाळ झाली नाही, तरी या गावातील लोकांनी आपले खिडके दरवाजे बंद का करून ठेवले। तो एका घराजवळ जातो, दार वाजवतो, त्या घरातला माणूस घाबरतो, राक्षस तर आला नाही ना म्हणून घाबरतो। पाहून दार उघडून पाहतो, त्याला साहेब दिसतात, त्याला बरं वाटतं, आतमध्ये घेतात, त्याला विचारतात, साहेब विचारतात, अरे बाबा आता 6 वाजले आणि संपूर्ण गावातली दार खिडक्या बंद करून लोक का अशा प्रकारचे बसले, तर तो सांगतो राक्षसाची गोष्ट। राक्षसाची गोष्ट, राक्षस येतो रोज एका माणसाला घेऊन जातो, मारून टाकतो, खाऊन टाकतो। आम्ही फार दुखी आहोत, आम्ही फार कष्टी आहोत, आम्ही भयभीत आहोत, राक्षसाचा मोठा आतंक आहे, मोठी दहशत आहे, काय करायचं समजत नाही। साहेब सांगतात, अरे गड्यांनो, तो राजा राक्षसाला तुम्ही बंदुकीनं मारलं तरी मरत नाही, तलवारीनं कापलं तरी मरत नाही, चाकूने मारलं तरी मरत नाही, कारण त्या राक्षसाचा जीव साता समुद्रा पलीकडे बेट आहे, त्या बेटावर एक नारळाचा उंच उंच झाड आहे, त्या झाडावर सोन्याचा पिंजरा आहे आणि त्या सोन्याच्या पिंजरामध्ये पोपट आहे आणि त्या पोपटामध्ये राक्षसाचा प्राण आहे। तिकडे पोपटाला मारलं तिकडे राक्षस मरून जाईल। मित्रांनो, उद्याच्या 13 तारखे त्याचा बटन दाबलं की हा गांधीनगरचा राक्षस, या गुजरातचा राक्षस, त्या महात्मा गांधीच्या गुजरातला संपूर्ण जगामध्ये बदनाम करून टाकलं। एवढा बदनाम की अमेरिकेला जातो म्हणाले मोदी साहेब, अमेरिकेत म्हणाले नाही बताना हमारे देश में, एक टीव्ही सिर बताना लाडो हमारे देश में, अमेरिकेला जातो म्हणाले मोदी साहेब, अमेरिका म्हणाले ना हमारे देश में नहीं आना, हमारा देश गंदा हो जाएगा। इंग्लंड मध्ये जातो म्हणाले, इंग्लंडच्या सरकारने विरोध केला, नाही आमच्या इंग्लंड मध्ये यायचं नाही। अरे जगातील कोणताही देशा मोदींना आपल्या देशामध्ये येऊ देत नाही। उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदी देखील निवडून नाही आला पाहिजे आणि सुरेश भाईच्या रूपानं या गुजरात मध्ये परिवर्तनाची लाट आणून काँग्रेसचा पंजाबचा विजय घडवून आपल्या गरिबांचं राज्य या गुजरात मध्ये निर्माण करा अशी सर्वांना विनंती करतो। आपल्या सर्वांच्या वतीनं सुरेश भाई सोनवणे यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद, जय भीम, जय गुजरात, आभार, खूप खूप आभार। सुरत मधील
सुरेश सोनावणे यांच्या मतदार संघात सुरेश सोनावणे यांना आपण का निवडून द्यावं, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला का निवडून देऊ नये हे सांगण्यासाठी म्हणून मुद्दामून या ठिकाणी मी आलेलो आहे. सुरुवातीला मराठीमध्ये बोलेल, शेवटी हिंदीमध्ये बोलेल. मला माहित आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणसं राहतात, खानदेशातली लोक राहतात, त्याप्रमाणे गुजरात असल्यामुळे गुजराती लोक राहत आहेत. माझ्यासाठी आपण सर्व भारतीय आहोत आणि म्हणून त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये बोलण्याचा मी प्रयत्न करीन. गुजराती मी बोलतो पण पूर्ण बोलता येत नाही, तर त्यातही मी बोललो असतो. मित्र हो, गुजरात मधील विधानसभेची निवडणुकीच्या प्रचाराचा जोरामध्ये प्रचार सुरू असून एक प्रकारे या प्रचाराने एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून या निवडणुकीत रंगत आणलेली आहे. रंगत चढलेली आहे. जशी जशी निवडणुकीची तारीख जवळ येते आहे तशी तशी रंगत चढत आहे. काँग्रेसचे नेते, त्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग साहेब, असे अनेक नेते काँग्रेसचे येऊन गेलेले आहेत. त्यांनी भाषण करताना कधीही इथल्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं नाही. आमच्याकडे सत्ता दिल्यास, काँग्रेसकडे सत्ता दिल्यानंतर काँग्रेस गुजरातमध्ये कसा विकास करणार आहे, आम आदमीसाठी आमचं सरकार कसं काम करेल, इथली गरिबी कशी दूर करेल, घराचा प्रश्न असो, रेशन कार्डचा प्रश्न असो, हे प्रश्न आम्ही कसे सोडू हे सांगून, विकासाच्या गोष्टी सांगून मत मागण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी केला. पण मी वृत्तपत्र आणि चॅनेलवर बातम्या ऐकताना आणि पाहताना या राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे आपला प्रचार करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी काय विकास केला, कसा विकास केला हे सांगून मत मागत नाही. बघा, हा विकास रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, सर्वसामान्य जनता आर्थिक सुबल झाली हे सांगून किंवा हे दाखवून मत मागत नाही, तर आमच्या नेत्यावर काँग्रेसच्या टीका करतात, सोनिया गांधीवर टीका करतात, राहुल गांधीवर टीका करतात, पंतप्रधान मनमोहन सिंग वर टीका करतात. यांना काय वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांना शिव्या दिल्या म्हणजे यांना मत मिळतील का? काँग्रेसच्या नेत्यावर टीका केली म्हणजे परत निवडून येऊन तुम्ही मुख्यमंत्री व्हाल का असं वाटतं का? बांधवांनो, गुजरातची जनता शून्य आहे. गुजरातची जनता शून्य आहे. त्यांना विकास हवाय. 21व्या शतकातील माणूस म्हणून माणसासारखं त्यांना जगायचं आहे आणि जगण्याचा हक्क सरकारचं देईल. कोणतं सरकार देईल त्याला मतदान करणारी जनता आहे. म्हणून यावेळेला ते बदल अपेक्षित आहे. बदल अपेक्षित आहे. जर नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षामध्ये जर विकास केला असता आणि विकास लोकांना दिसला असता तर मला वाटत नाही त्याला प्रचाराची आवश्यकता होती. माझ्या माहितीप्रमाणे रोज 7 ते 8 मीटिंग घेतात. काय आवश्यकता होती 7 ते 8 मीटिंग घ्यायची? लोकांनी काम पाहिलं असतं आणि मत दिलं असतं. पण काम दिसेल तेव्हा ना. काय डंका पिटतात? तसे 99 ला मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालो आणि त्यावेळेला हे झाले. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही, गुजरातचे होते. मग गेल्या 10 वर्षामध्ये जर काम केलं असत त्यात प्रचाराची आवश्यकता वाटली नाही.
विकासा दिसला असताना जाहिरातबाजी होते या देशात जास्त जाहिरात आणि जाहिरातसाठी पैसा किती वर्षाला 1100 कोटी खर्च नरेंद्र मोदी करता स्वतःची जाहिरात करा बांधवने एक उदाहरण म्हणून सांगतो काँग्रेसचं सरकार कसं आहे ज्या काँग्रेस सरकार महात्मा गांधींची आयडियोलॉजी त्यांचे विचार घेऊन कारभार करतायत काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी मुंबईची इंदू मिलची जमीन जवळपास 3000 कोटी किंमत आहे 3000 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला केंद्राने दिली 3000 कोटी राज्य सरकार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं स्मारकाचा सगळा 1000 कोटी जरी लागला तो आम्ही करणार एका बाजूला राष्ट्रीय स्मारक बाबासाहेबांच्या स्मारकासाठी केंद्र आणि राज्यात काँग्रेस सरकार खर्च करत तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी मेकअपसाठी आणि जाहिरातीसाठी 1100 कोटी खर्च करतो हा फरक आहे देशाच्या कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात हे नसेल स्टुडिओ नसेल तो इतक्या विकास म्हणता तो आता इथे सोनावणे इथे स्थानिक उमेदवार आहेत तुमचे ते जिथे कामाला होते काय झालं त्या कारखान्याच विचारत येणार कारखाना बंद झाला का झाला आमच्याकडे गुजरात मध्ये मोठमोठे कारखाने येत आहेत प्रगती होते गुजरातची म्हणून जाहिरात करणारे नरेंद्र मोदींना सांगे तुम्ही अजून महाराष्ट्राच्या पुढे नाही तुम्ही ज्ञान आता आम्हाला समाधान वाटेल पण खरे आकडेवारी सांगा बांधवड मी उद्योगमंत्री आहे महाराष्ट्राचं स्थूल उत्पन्न GDP 10000 कोटी आहे गुजरातचं 5000 कोटी 5 लाख कोटी आमचं 10 लाख कोटी 50% तरी हे सांगतात आम्ही पुढे दरडोई उत्पन्न महाराष्ट्र पुढे मानवी निदर्शक माणसाच्या जीवनमान सांगत त्यामध्ये महाराष्ट्र पुढे हे 5.62 आणि 0.68 आम्ही पुढे काय केलं 10 वर्ष केंद्राकडून 60000 कोटी रुपये घेतले मग 60000 कोटी कशासाठी खर्च केले सांगा एका बाजूला केंद्रावर टीका करायची सांगायचं केंद्र सरकार अक्षरी सरकार चालवत आहे गुजरातला पैसे देत नाही पण बांधवानो 60000 कोटी रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले या गुजरात सरकारला काय केलं हे आल्यानंतर महाशय नरेंद्र मोदी 1.5 लाख कोटी रुपयेच कर्ज गुजरातवर आहे 1.5 लाख कोटीचं कर्ज कशाने खर्च केलं सांगा तरी लोकांना हे सुरत शहर आहे सुरत सैन्याच्या पाण्यासाठी केलं का पिण्याच्या पाण्याची समस्या या सुरत मध्ये आहे का नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला कारखाने आणून बेकारी संपवली का आज आहे गुजरात मध्ये सुशिक्षित बेकार 10 लाख बेकार आहे 10 लाख मग प्रगती केली ना कारखाने आणले ना मग 10 लाख सुशिक्षित बेकार कसे राहिले त्याबद्दल बोलत नाही काय शाळेची स्थिती आहे इथल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची काय परिस्थिती आहे भयावह परिस्थिती आहे शिक्षणात गुजरात मागे वैद्यकीय सेवेमध्ये गुजरात मागे मग पुढे कशामध्ये सांगाव एका दुसऱ्या वर्षी विकास झाले 9% नेला गवंडी पिटत बसतात पण संपूर्ण गुजरात मध्ये जी गरिबी आहे ती गरिबी दूर करण्याचं काम केलं काय हे जेव्हा सत्तेवर आले तेव्हा सांगितलं होतं 50 लाख झोपड्या आम्ही देऊ 50 लाख किती दिल्या हो एक तरी दिली का मोदी साहेब कुठल्या झोपडपट्टीवर एक तरी घर दिलं का तुम्ही आतापर्यंत या जाहीर झाल्यामध्ये आम्ही 50 लाख घर देऊ म्हणजे प्रत्येक जाहीरनामा आला का 50 लाख कमी अजिबात होत नाही नुसती थापा मारायचं काम आज नरेंद्र मोदी करतायत
बांधवाने तुम्ही हिंदुवाला परिवर्तन करावं लागेल. नुसते सोनाने निवडून येऊन चालणार नाही. या गुजरातचे सर्व सहकारी आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहे, त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की या वेळेला तुम्हाला गुजरात मध्ये परिवर्तन करावं लागेल. आजचे पण जनतेच्या हितासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे. विकास विकास बोलतात, विजेचा दर काय इकडे टेक्सटाईलला हातमागाला काय विजेचा दर आहे 7.5 रुपये आणि महाराष्ट्रात सवलतीचा आहे 8.5 रुपये. 4 रुपयाचा फरक आहे महाराष्ट्र आणि इथे. जनतेच शोषण करण्याचं काम करताय. गॅसचाही व्याज किती आहे महाराष्ट्र आणि याच्यामध्ये गुजरातमध्ये 20 रुपयाचा फरक आहे. एका बाजूला जनतेचं शोषण करायचं, मोठ्या मोठ्या 4-5 उद्योजकांना आणायचं आणि ते सांगतील त्याला त्या किमतीला जागा द्यायची. शेतकऱ्यांची गरिबांची जमीन कमी किमतीत द्यायची आणि श्रीमंतांना मोठ्या उद्योजकांना माफक दरात द्यायची. म्हणजे गरीब जास्त गरीब होत जाऊ दे आणि श्रीमंत जास्त श्रीमंत होत जाऊ दे, हे नरेंद्र मोदी यांचं धोरण. या धोरणाने गुजरात प्रगतीकडे जाईल का? बांधवांनो नाही जाणार, नाही जाणार. आणि म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल, आपली माणसं कोण, आपला पक्ष कोण. या देश देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता कोणी टिकवली? बांधव राष्ट्रीय एकात्मतेसाठी एकाच घरातील आई आणि मुलगा कैलासवासी इंदिरा गांधी आणि कैलासवासी राजीव गांधी या दोघांची हत्या आणि रक्त दिला, बलिदान केलं देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी. असं एक तरी उदाहरण भाजपमध्ये आहे का? एक तरी उदाहरण भारतीय जनता पक्षाचं आहे त्या नरेंद्र मोदी मध्ये? सुषमा स्वराज येतात आणि काय म्हणतात, नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधानचे उमेदवार आहेत. हे सांगायला का लागलं आमच्या मॅडमला सुषमा स्वराज? त्याला माहितीये केलेल्या काम आणि कार्यावर नरेंद्र मोदीना लोक मत येणार नाहीत. निदान सांगूया निवडणुकीनंतर लोकसभेच्या आम्ही यांना पंतप्रधान बनवणार आहे. म्हणजे पंतप्रधान पदांसाठी लोकांनी मत द्यावी ही फसवणूक करताय. पण यांना विश्वास नाहीये ते आपलं सरकार येणार म्हणून आणि म्हणून पंतप्रधानच्या नावाने मत मागताय. मी आजच्या काळात एक भारतीय जनता पक्षाच्या मित्राला विचारलं, अ तुम्ही एक एक वर्ष अगोदर पंतप्रधान का ठरवता, तुम्ही उमेदवार का ठरवता पंतप्रधान? म्हणे असं आहे किमान एक वर्ष जरी पंतप्रधानचा उमेदवार म्हणून त्या व्यक्तीला मिळवता येतं. कारण भाजपला माहिती आहे की आमचा पंतप्रधान या देशात कधीच होणार कधीच होणार नाही. गुन्हेगार उमेदवार म्हणून तरी मिळवता यावं म्हणून आम्ही जाहीर करतो. असे भारतीय जनता या देशात अति भ्रष्ट कोणता पक्ष असेल तर त्याचं नाव भारतीय जनता पक्ष. पण तो भगिनींना आणि मातांनो हे मी का सांगतो, 49 वर्ष शिवसेनेत आणि जास्त जास्त 3 वर्ष 30 वर्षापेक्षा जास्त का भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती महाराष्ट्रात. माझ्या समाजात मी सरकारचं महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री होतो, भारतीय जनता पक्षाची युती होती. हे सगळे जवळ होते माझ्या. नितीन गडकरी माझ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री होता, मुंडे उपमुख्यमंत्री होते, सगळे माझ्या मंत्रिमंडळात होते. तेव्हा हे कसे आहे, किती पारदर्शक पक्ष आहे ना हे मला माहिती. त्या भारतीय जनता पक्षाचा माणूस एक तर खरं बोलत नाही, खोट बोलत असतो आणि एक नंबरचा भ्रष्ट आहे. कर्नाटक मध्ये बघा, येऊ युरोपा बघा तुम्ही, आता महागात पडलेत त्याला ते. पण एवढ्या जमिनीची हेराफेरी केली, हडप कमी केला 300 एकर, तरी त्यांना भाजपने तेव्हा मुख्यमंत्री पदावर काढलं नव्हतं. शेवटी त्याला जावं लागलं, जेलमध्ये जावं लागलं. पण त्यावेळेला त्याला राजीनामा द्या हे सांगायचं धाडस भाजपकडे नव्हतं. त्यांचे
राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण एका वेळेचे का त्याला कांड का पदावर कांड राष्ट्रीय अध्यक्ष तर काने त्यांनी पैसे घेताना तळकाणी कव्हर केला म्हणजे त्या ठिकाणी पैसे घेताना रेकॉर्डिंग केलं आणि जगभरच्या लोकांना दाखवलं भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसे भ्रष्टाचारचे पैसे घेतोय याला म्हणतात भाजप भ्रष्टाचाराने माकलेली माणसं आहेत तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसवर आरोप करतायत हे सत्तेवर नाही म्हणून सत्ता मिळवण्यासाठी चाललंय माशाला तुम्ही पाण्याच्या बाहेर काढलं तर जसा तडफडतो तसे सत्तेच्या बाहेर असल्यामुळे भाजप अस्वस्थ झालाय अस्वस्थ झालाय आणि इकडे येऊन नरेंद्र मोदी सगळ्या पंतप्रधान पाहिजे कारण इथे तुला माहितीये पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून ते पंतप्रधानचं नाव मानव अनेक उदाहरण आहे कराच्या रूपाने महाराष्ट्रापेक्षा किती क्षेत्रामध्ये कर जास्त घेतला जातोय कर जास्त घेतला जातोय विजेचे बाबतीत सांगतात आम्ही स्वयंपूर्ण आहोत हे वीज निर्माण करणाऱ्या कंपन्या कोणाच्या आहे जरा चौकशी करा आणि त्याच्यात कोणाची भागीदारी आहे एक चौकशी करा काय भावाने वीज खरेदी करतात तेही पहा महाराष्ट्र स्वतः निर्माण करत आणि निर्माण करणाऱ्या कंपनीचा पहिला निर्णय ठरवत आणि मग विकत घेत आलेले मोठे मोठे कारखाने हे कोणाचे आहेत ती पाटणची कोणाची आहे याची चौकशी तुम्ही करा मग तुम्हाला कळेल हे सत्तेवर राहायला लायक आहेत का हे जनतेचे शोषण करतायत जनतेची पंचायतची पिळवणूक करतायत आणि म्हणून तुम्हाला मी सांगायला आलेलो आहे नरेंद्र मोदींचा जो मुखवटा आहे तो खरा मुखवटा नाही त्यांचे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे आहे हे जनतेची फसवणूक करताय फक्त जाहिरातीवर 1100 कोटी खर्च करताय ही स्वतःची जाहिराती करताय आम्ही कसे पुढे आहोत अरे विकास दाखवा जर टीव्हीवर दाखवायचं असे वृत्तपत्रात तर विकासाचे प्रकल्प दाखवा आता इथे आमच्या सोनावणे जागा खाली करून कशी मोठ्या उद्योजकांना दिली जाते त्याचे अनेक उदाहरणं सांगितली मी सकाळपासून आल्यावर अनेक उदाहरणं ऐकतोय आम्हाला वाटत होतं खरंच गुजरात पुढे चाललाय मी काही अधिकाऱ्यांना पाठवलं इकडे जरा आकडेवारी आणा सगळी खोटी इथे कायद्याचं राज्य नाही या गुजरातमध्ये कायद्याचं राज्य नाही लोकशाही नाही ही हुकुमशाही आहे बांधवानो हुकुमशाही आहे हम करतो कायदा ही करंती पूर्व दिशा याने नरेंद्र मोदी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवत आहे लोकशाहीचं सरकार चालवत आहे गुजरातचं सरकार चालवत आहे हा फरक आहे मांडव हा फरक आहे आमच्या देशावर देशामध्ये काँग्रेसची सत्ता अनेक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे आम्ही मत मागताना आमच्याकडे बघा पंतप्रधान करायच्या उमेदवाराकडे बघा म्हणून आम्ही मत मागताय आम्ही सांगतोय आमचं सरकार आलं जाहीरनामा दिलेला आहे आम्ही काही काय घराला घर देऊ प्रत्येक युवाला विद्यार्थ्याला लॅपटॉप देऊ अशा अनेक गोष्टी नाहीत आम्ही सांगितल्या बांधावर ज्या ज्या राज्यामध्ये जाहीरनाम्या सांगितलेल्या गोष्टी काँग्रेसने पूर्ण केल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जाहीरनामे पूर्ण केला गरिबांसाठी दारिद्र्यरेषेखालच्या लोकांसाठी महाराष्ट्रात किती योजना एक योजना दाखवा इथे एक योजना दाखवा दारिद्र्य खालच्या खाली असलेली संख्या किती सांगा आहे काय खंड दूर करण्यासाठी काय योजना सांगा आहे काय योजना काही नाही बांधवानो फक्त फसवणू गुजरात पुढे दाखवायचं आणि जनतेचं शोषण करायचं आणि जनतेच्या टाळूवरच लोणी खायचं काम नरेंद्र मोदी करतात याच्या पलीकडे बांधवानो काही नाही बांधवानो आणि भगिनीनो तुम्ही सर्व सुज्ञ आहात सोनावणे तुम्हाला काँग्रेसचे उमेदवार दिलेले आहेत आपल्या हक्काचा माणूस तुम्हाला निवडून द्यायचा आहे आपल्या हाडामासाचा माणूस निवडून द्यायचा आहे तुम्ही जर हाक मारले तुम्ही हाकायला ओ देणारा उमेदवार पाहिजे आमदार पाहिजे असेल तर सोनावणे खेळी दुसरा उमेदवार नाही एक विनंती आहे
समाज सेवक आहे, जनतेच्या बद्दल आस्था आणि प्रेम आहे, तळमळ आहे, जनतेसाठी काहीतरी करावं अशी ईर्ष्या आहे आणि म्हणत काँग्रेसने त्यांना उमेदवार दिलेले आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगायला आलो, तुम्ही महाराष्ट्रातील गुजरातमध्ये स्थायिक झालेले मंडळी आहात, तुम्ही हातमाग किंवा टेक्सटाईलमध्ये काम करत आहात, तुमचं जीवन कष्टाचं आहे मला माहिती आहे, मी मुद्दाम येताना महाराष्ट्रात कोल्हापूर सोलापूर आणि भिवंडीला हातमागाची चौकशी केली आणि तिथले लोकांना काय रोजगार मिळतोय आणि इथे काय 12 तासाला मिळतोय याची माहिती पिळवून होत चालली, पिळवणूक होत चालली, ही थांबवायची जर असेल तर तुम्हाला या लोकशाहीमध्ये संधी दिलेली आहे की 13 तारीखला मतदान करण्याची, 13 तारीख परिवर्तन करण्यासाठी तुम्ही सर्वजण परिवर्तन करण्यासाठी आता लोकशाहीमध्ये निवडणुका असतात आणि ती तारीख आता जवळ येते आहे, जवळ येते. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टी सांगितल्या, त्याच्यामध्ये जातीचे दाखले, शेड्यूल कास्ट असो, अनुसूचित जातीच्या असो, ओबीसीच्या असो, तेही देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, खऱ्या लोकशाहीमध्ये जे महात्मा गांधीजींना लोकशाही अभिप्रेत होती तसं जर सरकार हवं असेल तर तुम्हाला 13 तारीखला जागरूक राहून तुम्हाला मतदान करायला पाहिजे असं मला वाटतं. सूरत के मेरे भाई और बहनों, आज आप सभी को मिलकर मुझे खुशी हो रही है कि चुनाव के अवसर पर मैं आपके सामने आया हूं. मैं यही कहने आया हूं, आने वाले 13 दिसंबर को विधानसभा का चुनाव होने जा रहा है. इस चुनाव में इस राज्य के मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, उन्होंने घोषित किया है कि हम हैट्रिक करेंगे, तीसरी बार चुन के आएंगे. मगर आप सभी को सोचना है, उनको हैट्रिक करना है वो खुद के लिए, गुजरात के आम जनता के लिए नहीं. और गुजरात के आम जनता सुखी हो, उनका जीवन सुधार हो, इसके लिए वो सत्ता नहीं चाहते. तो फिर एक बार चुन के आने के बाद पंतप्रधान पद पाने के लिए उनकी कोशिश शुरू है, इसलिए उन्हें मुख्यमंत्री फिर एक बार चुना. आपको सोचना चाहिए कि गुजरात इस देश में सबसे प्रगत राज्य बनाना है, वो काम नरेंद्र मोदी ने पिछले 10 साल में कुछ किया है, इसकी जानकारी आप सभी लेने चाहिए. पिछले 10 साल किस प्रकार की प्रगति हुई, आज सूरत शहर में पानी की समस्या है या गरीबों की धर्म की समस्या है. पिछले चुनाव में जाहिरनामा उन्होंने दिया था, उसमें कहा था 50 लाख घर हम देंगे गरीबों को, अब तक एक घर उन्होंने नहीं दिया है. इसका मतलब नरेंद्र मोदी और भारतीय जनता पार्टी झूठी बात करके आम जनता को फंसाने का काम, चीट करने का काम नरेंद्र मोदी कर रहे हैं. बड़े बड़े उद्योग ला रहे हैं, 5-6 उद्योजक को काफी कम भाव में जमीन देने का काम कर रहे हैं. मगर यहाँ लघु उद्योग का क्या स्थिति है, स्मॉल इंडस्ट्री का क्या स्थिति है, सब स्मॉल इंडस्ट्री बंद हो गई, सब बेकारी बढ़ी. यहाँ भी पढ़े लिखे 10 लाख करोड़ यूथ आज बेकार है, 10 लाख यूथ आज बेकार है, जो पढ़े लिखे हैं बेकारी बढ़ रही है, स्मॉल कैप इंडस्ट्री बंद हो रही है. इसके लिए कोई भी उपाय, कुछ भी कार्रवाई हमारे नरेंद्र मोदी नहीं कर रहे, कुछ सोच नहीं रहे. आपको सोच रहे हैं पिछले 10 साल में किसी तरह का उन्होंने विकास किया, किस तरह का विकास किया, क्या क्या गरीबों के जीवन में कुछ परिवर्तन आया? मैं समझता हूं यहाँ के लोगों के जीवन में परिवर्तन नहीं, न उनको नौकरी में, ना जो यहाँ की समस्या जो है
पानी की समस्या है या एजुकेशन की समस्या है, मेडिकल सर्विस की समस्या है या स्कूल की क्या कठिनाई जो है, मैं समझता हूँ सबसे ज्यादा बड़ी समस्या या कि स्कूल की प्राथमिक और माध्यमिक। इसमें सुधार पिछले 10 सालों में क्यों नहीं किया उन्होंने, इस क्षेत्र में उन्होंने क्या काम किया वो बताना चाहिए। गुजरात सबसे आगे आए ना तो शिक्षा क्षेत्र में, मेडिकल सर्विस में, पानी के क्षेत्र में क्या काम किया वो बताना चाहिए। आज बड़े बड़े कारखाने, बड़े बड़े फैक्ट्री आती है, बेकारी बढ़ती जा रही है, किसानों से हमारे लोगों गरीब लोगों से जमीन लेकर बड़े बड़े उद्योजक को जमीन दिया जाती है और 4-5 रुपए बोले बिजली हम क्या ला रहे हैं, मगर बिजली का दाम क्या दे रहे हैं इसकी जांच भी होनी चाहिए। बिजली खुद निर्माण नहीं कर रहे, बिजली वो दूसरे कंपनी से ले रहे हैं, उनमें कौन कौन पार्टनर है इसकी भी जांच होनी चाहिए। हर बड़े उद्योजक है उसमें कौन पार्टनर है, और ये जगह कम से कम कीमत में देने का वजह क्या है इसकी भी जांच होनी चाहिए। आप लोग सोचना चाहिए नरेंद्र मोदी ये खुद के लिए काम कर रहे हैं कि आप जनता के लिए काम कर रहे हैं। जायराज बाजी के लिए एडवर्टाइज के लिए 1100 करोड़ रुपए खर्चा कर रहे हैं, 1100 करोड़। वो 1100 करोड़ आम जनता के लिए घर के लिए खर्चे करते तो वही समझता हो कितना हजारों या लाखों घर पूरा हो। ये लोगों को घर दिया जाता था पर वो भी काम वो नहीं कर पाए, उनकी असलियत अलग है और बताते कुछ अलग है। वो हुकूमत चलाते हैं तो लोकशाही से कारोबार नहीं कर रहे, हुकूमत चला रहे, ये हुकूमत खुद के लिए चला रहे, आम जनता के लिए नहीं। आम जनता के लिए चलाते तो मैं समझता हूं कि ये अच्छी बात है, मगर ये आम जनता के लिए नहीं। नरेंद्र मोदी जैसे हुकूमत चलाने वाला आदमी लोकशाही में जब आता है तो बार बार या गलती कर कानून व्यवस्था से सरकार नहीं चला पा रहा या कानून व्यवस्था से सरकार नहीं चल रहा है, इसलिए सरकार गुजरात में जो तरक्की 10 सालों में अच्छा अच्छा निर्णय ये देश के हित में लिया, आम जनता के हित में, गरीबी के गरीबी खत्म करने के लिए, गरीबी हटाने के लिए काफी उन्होंने विधेयक लाए, अभी मंजूर भी की और उसके अमल बजाव ने अभी शुरू है। आज इस देश को महासत्ता बनाने के घोषणा हमारे डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने की है, हमारी पार्टी के अध्यक्ष माननीय सोनिया गांधी ने की है। जैसे अमेरिका है, चीन है, उनके तरह हम महासत्ता बन जाए या अपनी गरीबी नष्ट हो जाए ये कोशिश कांग्रेस की है। जब गुजरात की सत्ता आप लोग हमें हमारे पास देते हैं तो हम या हमारे जाहिरनामा में घोषणा की है कि हम बहुत सारी बातें परिवर्तन के रूप में हम लाने चाहते हैं। काफी है उसमें हर झोपड़पट्टी वाले को घर देने की है, घर को घर देने की योजना भी है, जैसे शेड्यूल कास्ट और ओबीसी जैसे विद्यार्थियों को सर्टिफिकेट देने की भी योजना उसमें इंक्लूड की है, समाविष्ट की है। तो मैं समझता हूँ आप सभी लोगों ने और हमारे जवान हमारे साथी लोग ने सोचना चाहिए, कांग्रेस की सरकार आती है तो आम जनता की सरकार है, गरीबों की सरकार है, आपका जीवन में परिवर्तन लाना है और भविष्य अच्छा बनाना है तो आपको मोदी का सरकार नीचे खींचना होगा और कांग्रेस का झंडा ऊपर उठाकर यहाँ के यहाँ सत्ता लानी पड़ेगी, यहाँ के मंत्रालय पर सत्ता का झंडा कांग्रेस का लगाना पड़ेगा और ये काम आप 13 तारीख को करेंगे ऐसी मैं उम्मीद रखता हूँ। भाई और बहनों, मैं इसी मीटिंग में हमारे सुरेश सोनावने साहब के प्रचार के माध्यम से आया। सोनावने एक अच्छे इंसान है, अच्छा सोशल वर्कर है, सामाजिक क्षेत्र में अच्छा काम कर रहा है, कामगार क्षेत्र में भी वो अच्छा काम कर रहा है। हमारी पार्टी के अध्यक्ष सोनिया गांधी इन्होंने एक अच्छा उम्मीदवार आपकी सेवा करने के लिए आपको दिया है, मैं समझता हूँ
उनको आप चुनकर देकर आप आने वाले चुनाव में उनको आमदार बने, विधायक बनाएंगे। जब आप विधायक बनाएंगे तो आपकी वो सेवा भी अच्छा तरह से करेंगे और आपको अभी अभी ऐसी खबर मिली है कि भाजपा के 500 कार्यकर्ता कांग्रेस में शामिल हो रहे हैं। मैं सबका स्वागत करता हूं। एक बात अच्छी आपने कही और एक अच्छा शुभ शकुन है, 500 लोग आ रहे हैं। और जब हमारे भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी की मीटिंग की वहां 300 लोग लेके और 500 लोग भाजपा से आ रहे हैं, इसका मतलब हमारे सोनावने की जीत 101% है। ऐसे में उम्मीद करता हूँ और सभी आम लोगों में विनती करता हूँ आने वाले 13 तारीख को आप हमारे सोनावने जी को उनकी निशानी है, हाथ है, पंजा है, पंजा निशानी के पास का बटन दबाइए और उनको वोट दीजिए। बंधु भगिनीनो मातानो आणि मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो, येणारी 13 तारीख तुमचं भविष्य ठरवणारी आहे। इथल्या पट्टेल्या तरुणांचं आणि सर्व जनतेचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक असल्यामुळे तुम्ही सर्वांनी एक मताने एक निराणी तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांनी सांगा, सगळ्यांना सांगा की आपण या वेळेला एकच संधी काँग्रेसच्या उमेदवारांना मत द्यायची द्या, एक संधी काँग्रेसची सत्ता येऊ दे, या गुजरातचं परिवर्तन केल्याशिवाय काँग्रेस राहणार नाही असा ठाम विश्वास देऊन तुम्हाला विनंती करून मी माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।